सरिताज किचन मध्ये आज आपण लिंबाच्या लोणच्याचे दोन प्रकार बनवतोय बाजारामधलं प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं लोणचं खाण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही उत्तम मसाला सुद्धा आपण घरीच बनवलाय आणि मुख्य म्हणजे माझ्या आईच्या रेसिपी आहेत आणि यातला एक प्रकार आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो नमस्कार <स्तुण> सरिताज किचन मध्ये आज आपण लिंबाच्या लोणच्याचे दोन प्रकार बघणार आहोत दोन्ही पद्धती करायला खूप सोप्या आहेत माझ्या आईनेच ही रेसिपी तुम्हाला बनवून दाखवली आहे आणि आईने इथं रेडीमेड लोणच्याचा मसाला न वापरता घरीच लोणच्याचा मसाला बनवून तो वापरला आहे तर यामधलं एक आहे नेहमीचं फोडीचं लिंबाचं लोणचं ते वर्षभर टिकतं आणि दुसरं आहे क्रश करून बनवलेलं लिंबाचं लोणचं ते अगदी पाच ते दहा मिनटामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि मुख्य म्हणजे हे सुद्धा वर्षभर टिकतं तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता दोन्ही पद्धती करायला खूप सोप्या आहेत दोन्हीही लोणची वर्षभर टिकणारी आहेत पटकन सुरुवात करूया पहिल्यांदा आपण फोडीचं लिंबाचं लोणचं बनवून घेतोय तर कुठल्याही प्रकारचं लिंबाचं लोणचं असू देत त्यासाठी शक्यतो पातळ सालीचं लिंबू वापरा या लिंबांना कागदी लिंब असंही म्हणतात जाड सालीचं लिंबू असेल तर ते चवीला तितकं चांगलं लागत नाही आणि लवकर मुरतही नाही तर इथं मी बारा लिंबांचं लोणचं बनवते लिंब स्वच्छ धुवून चांगली निथळून घेतली आता कॉटनच्या कपड्याने एक एक लिंबू पुसून चांगलं कोरडं करून घ्यायचं आहे लिंबाला जरासुद्धा पाणी राहता कामा नये जर लिंबाला पाणी राहिलं तर लोणचं लवकर खराब होतं तर सगळी लिंब मी चांगली कोरडी करून घेतली आता पाट आणि सुरीसुद्धा चांगले कोरडे असावेत त्यालासुद्धा पाणी नको आता लिंबाच्या फोडी करून घेताना जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बिया काढून टाकायच्या तर आपण फोडीचं लोणचं बनवतो आहे त्यामुळे अगदीच सगळ्या बिया काढण्याची गरज नाही आहे जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बिया काढून टाका आणि इथं मी लिंबाच्या फोडी करून एका काचेच्या कोरड्या भांड्यामध्ये काढून घेते भांडंसुद्धा चांगलं कोरडं असावं त्याच्यामध्ये सुद्धा पाणी नको तर सगळ्या लिंबाच्या फोडी करून घेतल्यात आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर बारा छोटी लिंब आहेत त्यासाठी इथं मी तीन टीस्पून मीठ घातलं लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं कारण ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामध्ये पाव चमचा हळद आणि दीड चमचा मिरची पावडर घातली आहे तर ही मिरची पावडर तिखट आहे त्यामुळे मी दीड चमचा वापरली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मीठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे तिखट मीठ हळद या लिंबाच्या फोडींना चांगलं लावून घेतलं आता याच्यावर झाकून याला तास ते दीड तास मुरवत ठेवायचं आहे थे। फक्त लक्षात ठेवा कुठेही पाण्याचा हात लागून देऊ नका तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला बनवून घेऊ तर इथं आपण बारा छोटी लिंब घेतलेत तेवढ्याच प्रमाणासाठी मसाला बनवतो आहे पॅन मंद आचेवर ठेवला आहे त्यामध्ये बारा ते पंधरा काळी मिरीचे दाणे दोन ते अडीच इंच दालचिनीचे तुकडे दहा ते बारा लवंग आणि अगदी थोडेसे साधारण अर्धा टीस्पून मेथी दाणे घेतले आता हे खडे मसाले आपल्याला अगदी थोडेसे गरम होईपर्यंतच मंद आचेवर भाजून घ्यायचे खूप जास्त भाजायचे नाहीत फक्त असा हाताला चटका लागेपर्यंत ते भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटामध्येच मसाले चांगले कडकडीत गरम झालेले आहेत हे काढून संपूर्ण थंड करूयात आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत खूप पावडर वगैरे करण्याची गरज नाही आहे थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत तर हे बघा आपला लोणच्याचा मसाला तयार झाला तुम्ही हवं तर खलबत्त्यात कुटून पण हा मसाला बनवू शकता आता लोणच्याचा मसाला आपल्याला तेलामध्ये थोडासा असा परतून घ्यायचा आहे तर लोणच्याला तेल भरपूर वापरायचं कारण कुठल्याही लोणच्यामध्ये तेल आणि मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तर इथं मी जवळपास चार टेबल स्पून तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद केला गॅस बंद केल्यानंतर याला मिनिटभर असंच ठेवून द्यायचं असं थोडंसं कोमट करून घ्यायचं तेल आणि तेल कोमट झालं की मगच तयार करून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा जर तुम्ही खूप गरम गरम तेलामध्ये मसाला घातला तर लगेच मसाला जळू शकतो आता याला थोडंसं असं हलवून घेऊ म्हणजे मसाला एकसारखा परतला जातो आणि याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे दुसरीकडे आपल्या लिंबाच्या फोडीसुद्धा तिखट मिठामध्ये मुरून तासभर होत आलेला आहे आता आपण जे मसाल्याचं तेल बनवलं आहे हे तेल संपूर्ण थंड झालं की मगच या फोडींवर ओतायचं आहे गरम गरम तेल फोडींवर ओतायचं नाही आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा मसाला आणि तेल या फोडींमध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आता याच्यावर झाकून याला तासभर असंच ठेवून देऊ आता आपण लोणचाचा दुसरा प्रकार बनवतोय हे लोणचं आपण क्रश करून बनवणार आहोत आणि हे सुद्धा उपवासाला चालतं तर इथं मी बारा कागदी लिंब घेतलेली आहेत लिंब स्वच्छ धुवून चांगली निथळून घेतली आता एक एक लिंबू कॉटनच्या कपड्याने पुसून चांगलं कोरडं करून घ्यायचं आता लिंब चांगली कोरडी पुसून घेतली आता लिंबाच्या फोडी करू तर इथंसुद्धा सुरी पाट आणि ज्या भांड्यामध्ये आपण फोडी काढणार आहोत हे व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं आहे कुठंच पाणी असता कामा नये म्हणजे मग हे लोणचं वर्षभर आरामात टिकतं आता हे लोणचं आपण मिक्सरमधून बारीक करून बनवणार आहोत त्यामुळं आपल्याला लिंबाच्या सगळ्या बिया काढायच्यात जर लिंबासोबत काही बिया राहिल्या आणि त्या बारीक झाल्या तर लोणच्याला कडवट चव येऊ शकते त्यामुळं बघा मी सगळ्या बिया काढून घेतल्यात तर आता जरी मी तुम्हाला इथं दाखवत असले तरी आ, ही सगळी रेसिपी आईच बनवते आहे फक्त तिला थोडं बरं वाटत नाही म्हणून ती ऑन कॅमेरा आली नाही आता आईने इथे मला सगळ्या फोडी करून दिलेल्या आहेत याला मी आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तर खूप जास्त अगदी पेस्ट वगैरे करण्याची गरज नाही आहे तर हे बघा मी असं थोडंसं जाडसरच थोडं थोडं मोठं मोठंच वाटून घेतलं आहे कारण हे लोणचं मुरल्यानंतर अजून मऊ होतं आता यामध्ये अर्धा कप साखर घालती आहे वजनी प्रमाणात म्हणाल तर दीडशे ग्रॅम साखर आहे किंवा तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता साखर घालून याला अगदी पाच दहा सेकंड फिरवून घ्यायचं आहे म्हणजे साखर मिक्स होईल एवढंच आता ज्या भांड्यामध्ये फोडी होत्या त्या भांड्यात थोडासा फोडीचा रस उतरला होता त्यामध्येच मी हे वाटून घेतलेलं लिंबू काढलं आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर आईनं इथे तीन टीस्पून मीठ घातलं एक टीस्पून मिरची पावडर घातली आहे किंवा तुम्ही मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण फक्त साखर मीठ आणि प्लेन मिरची पावडर वापरली त्यामुळे हे लोणचं आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो चांगलं एकजीव करून घेतल्यानंतर याला झाकून बाजूला ठेवून देऊ आपलं हे लिंबाचं लोणचं तयार झालं तर दोन्हीही लोणची तयार झालेली आहेत हे फोडीचं लोणचं आपण आठ दिवसांनंतर खायला सुरुवात करू शकतो म्हणजे ते थोडंसं मुरलं जातं पण हे क्रश लिंबाचं लोणचं अगदी दुसऱ्या दिवशीपासूनसुद्धा आपण खाऊ शकतो आता ही लोणची स्टोर करण्यासाठी मी काचेच्या बरण्या वापरते आहे किंवा आपण चिनी मातीची बरणीसुद्धा वापरू शकतो शक्यतो प्लास्टिकची बरणी वापरू नका पण लक्षात ठेवा बरणी चांगली कोरडी असावी स्वच्छ कोरडी करून घ्यायची बरणी हवं तर तुम्ही थोडा वेळ उन्हालासुद्धा लावून घेऊ शकता चमचा बरणी किंवा हाताला कुठेच पाणी असता कामा नये आणि लोणचं बनवताना आपण जेवढं काही तेल घातलं आहे ते सगळं या लोणच्यासोबत बरणीमध्ये काढून घ्यायचं कारण तेल आणि मीठ हे दोन्हीही नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत हे लोणचं टिकवून ठेवण्याचं काम करतात बाजारामध्ये जे लोणचं मिळतं त्याच्यामध्ये आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असू शकतात त्यामुळे कधीही घरी बनवलेली कुठल्याही प्रकारची लोणची वापरण्यासाठी खाण्यासाठी उत्तम तर अशा पद्धतीने आपण लिंबाच्या लोणच्याचे दोन प्रकार बघितले तर आपण जे क्रश करून लिंबाचं लोणचं बनवलं ते तुम्ही अगदी दोन तीन दिवसांनी खायला सुरुवात करू शकता किंवा अगदी त्याच सुद्धा ते छान लागतं फक्त थोडंसं जसं मुरत जाईल तसं तसं सगळ्या चवी त्याच्यामध्ये एकजीव होतात आणि जे फोडीचं लोणचं आहे ते मात्र तुम्हाला एक आठ दिवस तरी कमीत कमी मुरून द्यावं लागतं आणि मगच तुम्ही ते खायला सुरू करू शकता हे दोन्ही लोणची तयार झाल्यानंतर स्वच्छ आणि चांगल्या कोरड्या असलेल्या काचेच्या किंवा मातीच्या बरणीमध्ये ठेवून मुरवायला ठेवायचे पाण्याचा हात लागून देऊ नका म्हणजे मग ती लवकर खराब होणार नाहीत तर आपण या दोन्ही पद्धती बघितल्या तर आय होप तुम्हाला या दोन्ही पद्धती आवडल्या असतील आवडल्या तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार